मंडळी, लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी उरकून आता 3 महिने उलटून गेले आहेत. यानंतर आता राज्यात पुढच्या काही महिन्यातच विधानसभेच्या निवडणुका लागणार आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे. काही नेत्यांनी तर विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं दौरे सुरू केले आहेत. राज्यात भाजप, शिवसेना, शिंदेगट आणि राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट यांची सत्ता आहे. मात्र या निवडणुकीत कोणाची सत्ता येणार हे येणारा काळच ठरवणार आहे. कारण लोकसभेच्या धक्कादायक निकालानंतर महाराष्ट्राची सगळीच समीकरणं फिरली आहेत. ज्या पद्धतीनं लोकसभेला, महायुतीला पराभवाला सामोरं जावं लागलं आणि महाविकास आघाडीला अनपेक्षितपणे यश मिळालं, त्या पद्धतीनं आणि अनेक पोलच्या दृष्टिकोनातून राज्यात महाविकास आघाडी सरकार येणार अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान मराठवाड्यात नेमकं कोणाचं वर्चस्व आहे, कोणत्या पक्षाचे किती आमदार आहेत, शिवाय शिंदे गटाला सर्वाधिक पाठिंबा मिळालेल्या मराठवाड्यात त्यांना कुठल्या जागांवर माघार घ्यावी लागणार, याबाबतचा सविस्तर रिपोर्ट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी स्वप्नील आणि आपण पाहता त्याचं काय महाराष्ट्र. तर मंडळी, 2019 लोकसभा निवडणुकीत शिवसेना भाजप युतीला सत्ता मिळाली होती. विधानसभेतही काही वेगळं चित्र दिसून आलं नाही. मात्र विधानसभेच्या निकालानंतर राजकीय समीकरणं बदलून गेली. राज्यात शिवसेनेनं काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं. कोरोना काळात महाविकास आघाडीची सत्ता महाराष्ट्रात होती. त्यानंतर 2.5 वर्षांनी पुन्हा शिवसेनेत फूट पडली आणि राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं. यामध्ये एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, तर देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झाले. त्यानंतर काही काळातच अजित पवार यांनी देखील सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला, ते देखील उपमुख्यमंत्री झाले. या सगळ्या सत्तानाट्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत दोनही आघाड्यांची प्रतिष्ठापणाला लागली होती. यात महाविकास आघाडीला जनतेनं पाठिंबा दिला, त्यामुळे विधानसभेत महायुतीला कुठल्याही परिस्थितीत सत्ता राखायची आहे. तर शिंदे गट आणि अजित पवार गटाला आपल्या पक्षाला जास्तीत जास्त जागा कशा मिळतील याचा विचार करायचा आहे. या पक्षांची आता नवीन कार्यकारिणी असल्यामुळं सगळीच गोळाबेरीज आता नवीन असणार आहे. सध्या एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, त्यामुळे या निवडणुका त्यांच्याच नेतृत्वात होतील. किंबहुना शिंदे गटाला जास्त जागा मिळाल्या पाहिजेत अशी शिंदे गटाची मागणी आहे. या सगळ्यात केंद्रस्थानी आहे मराठवाडा, कारण मराठवाड्यातील सर्वाधिक आमदार हे एकनाथ शिंदे यांच्या बंडात सहभागी झाले. शिवाय लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात एकमेव संदीपान भुमरे निवडून आले, तेही शिंदे गटातीलच आहेत. त्यामुळं नक्कीच मराठवाड्याच्या जागा राखणं आणि त्या निवडून आणणं हे एकनाथ शिंदे यांच्यासमोर मोठं दिव्य आहे. आता आधी महायुतीची मराठवाड्यातील एकूण ताकद बघितली तर मराठवाड्यात एकूण 8 जिल्हे आहेत आणि या 8 जिल्ह्यांचे मिळून एकूण 46 विधानसभा मतदारसंघ आहेत. या 46 पैकी 32 जागांवर महायुतीचे आमदार आहेत. म्हणजेच सध्या मराठवाड्यात महायुतीचं वर्चस्व असल्याचं पाहायला मिळत आहे. शिवसेनेतील फुटीनंतर 2019 निवडून आलेल्या 12 पैकी फक्त 3 आमदार उद्धव ठाकरे यांच्याबरोबर राहिले. त्यामुळं मुंबईनंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी मराठवाड्यात दौरे वाढवले असले तरी पूर्वीच्या काही मतदारसंघातून त्यांना माघार घ्यावी लागेल असं चित्र निर्माण होत आहे. याचं कारण म्हणजे एकतर उद्धव ठाकरेंना सोडल्याची स्थानिकांमधील भावना, दुसरं मराठा आरक्षणाचा फटका आणि तिसरं म्हणजे मतदारसंघात होत असलेला अंतर्गत विरोध. ही प्रमुख कारणं असली तरी यासारखी अनेक कारणं आपल्याला शिंदेंच्या मतदारसंघात सापडतात. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाचे सर्वाधिक 5 आमदार आहेत, त्यामुळे इथं शिवसेनेची मोठी ताकद दिसून येते. या छत्रपती संभाजीनगर पश्चिम मतदारसंघात संजय शिरसाट, छत्रपती संभाजीनगर मध्य मतदारसंघात प्रदीप जायस्वाल, सिल्लोड विधानसभेत अब्दुल सत्तार, पैठण विधानसभेत संदीपान भुमरे आणि वैजापूर विधानसभेत रमेश बोरनारे हे आमदार आहेत. यांनी शिंदेंची साथ दिली होती. यात लोकसभा निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भुमरे यांच्या पाठीशी ताकद उभी केली, ते निवडून आले, त्यामुळे पैठणची जागा रिक्त झाली. तिथून संदीपान भुमरे यांचे पुत्र विलासबापू भुमरे यांना तिकीट मिळण्याची दाट शक्यता आहे. मात्र त्यांना निवडून आणण्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे, कारण विलासबापू भुमरे यांना होणारा अंतर्गत विरोध पैठणमध्ये वाढत चालला आहे. शिवाय उद्धव ठाकरे गटानंही त्यांच्या विरोधात पैठणमध्ये ताकद उभी केली जात आहे. जिल्ह्यातील अन्य 4 मतदारसंघात शिंदे गटाला जागा सुटणार अशी परिस्थिती आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये तरी शिंदे गटाला जागेसाठी तेवढा संघर्ष करावा लागणार नाही. याशिवाय धाराशिव, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये देखील शिवसेनेच्या शिंदे गटाची ताकद आहे. धाराशिव जिल्ह्यातील उमरगा आणि परांडा या मतदारसंघात अनुक्रमे शिंदे गटाचे आमदार ज्ञानराज चौगुले आणि तानाजी सावंत यांना ताकद देण्यासाठी शिंदे सज्ज झाले आहेत. जालन्यात शिंदे गटाचे अर्जुन खोतकर हे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. त्यांना लोकसभा लढवायची होती पण ती शक्य झाली नाही, म्हणून जालन्यासाठी बोलणी करताना एकनाथ शिंदे यांना एखादा मतदारसंघ सोडावा लागू शकतो. यानंतर हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी मतदारसंघात संतोष बांगर हे एकमेव आमदार आहेत. या व्यतिरिक्त हिंगोलीतील इतर मतदारसंघात शिंदेंची ताकद तितकीशी दिसून येत नाही. तर नांदेडचे बालाजी कल्याणकर यांच्या रूपानं एकमेव शिंदे गटाचा आमदार नांदेड जिल्ह्यात आहे. मात्र या व्यतिरिक्त जिल्ह्यातील अनेक नेत्यांनी उमेदवारीसाठी शिंदे गटात प्रवेश केला आहे, त्यामुळे काही मतदारसंघांसाठी आग्रह धरताना
पारंपरिक मतदारसंघ राखण्यात शिंदेची दमछाक होऊ शकते. आधीपासूनच मराठवाड्यात शिवसेनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे, मात्र फुटीनंतर हे चित्र काही अंशी बदललेलं बघायला मिळत आहे यात हिंगोलीतील कळमनुरी मतदारसंघात. कारण हिंगोलीत संतोष बांगर हे नेहमीच वादग्रस्त ठरतात, त्यांची अनेक प्रकरणंही वादात आहेत आणि यामुळं महायुती सरकार बऱ्याचदा अडचणीतही आलेलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी हिंगोलीत भाजपच्या दबावामुळं एकनाथ शिंदेंना त्यांचा उमेदवार बदलावा लागला होता. हीच परिस्थिती आता विधानसभा निवडणुकीतही पाहायला मिळू शकते. तर दुसरा मतदारसंघ सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघ. सिल्लोडमधील शिंदे गटाचे आमदार आणि राज्य सरकारमधील मंत्री अब्दुल सत्तार हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणानं चर्चेचा विषय ठरतात. इतकंच नव्हे तर सिल्लोड नगर परिषदेत सत्तार यांचं एक हाती वर्चस्व आहे, मात्र याच नगर परिषदेच्या विरोधात सिल्लोडमध्ये भाजपच्या वतीनं अनेकदा आंदोलनं आणि निदर्शनं करण्यात आली आहेत. अब्दुल सत्तार हे नेहमी एका पक्षातून दुसऱ्या पक्षात पक्षांतर करण्यासाठी ओळखले जातात. जिकडे सत्ता तिकडे मी असं त्यांनीच वारंवार वक्तव्य केलेलं आहे. तसंच त्यांच्या अनेक वक्तव्यामुळं सरकार अडचणीत देखील आलेलं आहे. सुप्रिया सुळे यांच्या विरोधात त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळं चांगलंच राजकारण तापलं होतं आणि स्थानिक सिल्लोडमध्ये देखील भाजपकडून मोठ्या प्रमाणात त्यांना विरोध होत आहे. रावसाहेब दानवे यांच्या पराभवाला कारणीभूत ठरल्यानंतर तर भाजपचा सत्तार यांच्या उमेदवारीला अंतर्गत विरोध आहेच. यामुळं कदाचित सत्तार मंत्री जरी असले तरी आगामी विधानसभा निवडणुकीत सिल्लोडमध्ये शिंदेंना उमेदवार बदलावा लागू शकतो किंवा भाजप त्यांना पाठिंबा देणार की नाही हा देखील एक प्रश्न आहे. मात्र सत्तार यांची ताकद पाहता त्यांचं तिकीट कापणं सहज शक्य नसणार आहे. यानंतर जालना मतदारसंघ तर शिंदेंना कुठल्याही परिस्थितीत अर्जुन खोतकरांसाठी हवा आहे. खरं तर खोतकर हे आधीपासूनच इथून निवडणूक लढवत आले आहेत. मागच्या वेळी त्यांना कैलास गोरंट्याल यांच्याकडून पराभव पत्करावा लागला, त्यामुळे याही वर्षी इथं अर्जुन खोतकर यांना तिकीट मिळणार का यावर प्रश्नचिन्ह आहे. कारण रावसाहेब दानवे यांचा लोकसभेत पराभव झाला त्यामुळे ते विधानसभेला उतरू शकतात अशाही शक्यता वर्तवण्यात येत आहेत. त्यात विद्यमान आमदार हा काँग्रेसचा असल्यामुळं भाजपला तिथं दावा ठोकणं अवघड नाही. शिवाय कन्नड मतदारसंघात उभाटा गटाचे उदयसिंग राजपूत आमदार आहेत. या व्यतिरिक्त शिवसेनेकडून इथं नांदेड दक्षिण मतदारसंघात शिंदे यांचा दावा असला तरी या मतदारसंघात भाजपचे दिलीप कनकुर्ते यांनी आपला अपक्ष म्हणून लक्षणीय मतं घेतली होती, त्यामुळं इथला दावा शिंदेंना कितपत साध्य होणार हे सांगता येत नाही. देगलूर बिलोली मतदारसंघात काँग्रेसमधून जितेश अंतापूरकर यांना भाजपनं प्रवेश दिला आहे. शिवाय आधी शिवसेनेत असणारे सुभाष साबणे हे आता भाजपमध्ये आहेत, त्यामुळं शिवसेनेची ताकद असणारा हा मतदारसंघ आता भाजपकडे असणार आहे. परभणीमध्ये शिवसेनेच्या शिंदे गटास निवडणुकीत पाय रोवता येईल अशी स्थिती नाही, त्यामुळे शिंदे गटाच्या हाती असणाऱ्या 9 जागा या शिंदेंना राखून ठेवायच्या आहेत आणि पूर्वीसारखाच मराठवाड्यात वचक राहण्यासाठी काही जागा सोडून घ्याव्या लागणार आहेत. महायुतीत शिंदेंना मराठवाड्यात या 9 जागेंसह अन्य काही जागांवर यश मिळालं तर महायुतीत शिंदे गट मराठवाड्याचा किंगमेकर ठरेल, एवढं मात्र नक्की. त्यामुळं मराठवाड्यात जागा वाटपात शिंदेंना तोटा होणार की फायदा यावर यंदा याचं गणित अवलंबून असणार आहे. येत्या काळात या सगळ्या घडामोडी स्पष्ट होणारच आहेत, मात्र महायुतीनं भविष्याचा वेध घेऊन शिंदे गटाला मराठवाड्यात जास्त जागा सोडाव्यात का हे आम्हाला कमेंट बॉक्समधून कळवायला विसरू नका. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायमच असणार आहे, तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.